या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन सांगणार आहे 2 डिजिट चं. याच्या आधी मी तुम्हाला 3 डिजिट चं मल्टिप्लिकेशनची इजी ट्रिक सांगितली आणि त्याच्या आधी एक ट्रिग्नोमेट्रिक रेशियोची ट्रिक सांगितली. बघा या ट्रिक युज केली की आपला परीक्षेत टाइम वाचवला जातो बघा. आणि ही ट्रिक बघा, ही ट्रिक सांगतोय तुम्हाला. आता समजा या 2 डिजिटचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय, 95 गुणिले 42. तर याचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायच्या वेळेस काय करावं लागेल, प्रत्येक डिजिट न गुणाकार करावा लागेल आणि ऍड करून त्याचा आन्सर काढावा लागेल. तर याची इजी ट्रिक अशी बघा, 95 आपण असे लिहिले आणि 42. तर इझी काय करायचं मित्रांनो, 9 याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि 5 याचं मल्टिप्लिकेशन करायचं. याचं मल्टिप्लिकेशन काय येईल, 36. हे आपण इथे लिहिले असे 3 ब्लँक करून घ्यायचे इथं. आणि याचं मल्टिप्लिकेशन 10 आपण इथे लिहिले. हे लिहिल्याच्या नंतर मिडल साठी काय करायचं, याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं. याचं येईन 18 आणि हे येईन 20, 8 आणि 38. 38 आपण इथे लिहिले. हे झाल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो, हे 0 असेच ठेवायचे आणि 1 कॅरी करायचा इकडं. हा 1 इकडे कॅरी झाल्याच्या नंतर याचा आन्सर येईल 39. 39 आल्याच्या नंतर काय करायचं, हे 9 तसेच ठेवायचे आणि 3 इकडे कॅरी करायचे. तर 3 कॅरी केल्याच्या नंतर काय येईल, 39. म्हणजे याचं फायनल आन्सर असं येईल 39 9 0. हे या गुणाकाराचं आन्सर आहे. बघा ही एकदम साधी ट्रिक आहे. हा गुणाकार आपण कधी करत बसलो तर भरपूर वेळ जातो. जर तुम्हाला अशी माझी ट्रिक आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला दाबा.